आपण इयत्ता सातवी विज्ञानातील पाठ आठवा स्थितिक विद्युत हा पाहणार आहोत. यामध्ये आपण पहिल्यांदा एक प्लॅस्टिकची पट्टी घेतली किंवा कांगवा घेतला आणि याच्यावर हा कागदाचे तुकडा घेतला. या कागदाच्या तुकड्याचे आपण बारीक बारीक काय केले, तुकडे केले आणि हे तुकडे केल्यानंतर हे आपण आपल्या आता हातावर ठेवले किंवा एखाद्या सपाट भागावर ठेवले आणि हा पट्टी काय केली आपण आपल्या केसांवर घासली. तर केसांवर घासल्यावर काय आपल्याला दिसतंय बघा बर, तर याच्यामध्ये हे कागदाचे कपटे काय झाले, या पट्टीला चिटकतात किंवा उड्या मारलेले तुम्हाला दिसून येतात. मग कशामुळे बरं असं होतं हे आता परत एकदा बघा. दिसले का या ठिकाणी कागदाचा कपटा चिटकलेला आहे. तसंच या ठिकाणी हा कांगवा घेतला, हा प्लॅस्टिकचा आहे. या ठिकाणी आपण कागदाचं काय केलं, केसांवर घासलं, तर या ठिकाणी सुद्धा हे काय झालेले, चिटकलेले आपणाला दिसून येतात. म्हणजे केसावर घासलेला प्लॅस्टिकचा कांगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपट्यांना आकर्षित करते. किंवा तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसला आणि तुमचा मित्र मागणे येऊन टावेल आणि त्याला मारतो, मारल्याबरोबर तुम्हाला त्या प्लॅस्टिकच्या पिशवी प्लॅस्टिकच्या खुर्चीत त्या हँडलला हात लावला की तुमच्या हाताला करंट बसतो. किंवा तुम्ही टीव्हीवरून जाता, टीव्हीच्या समोरून जाता, तेव्हा तुमच्या अंगावरचे केस काय होतात, त्या ठिकाणी आकर्षित होतात आणि केस उभे राहत असतात. तसंच अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेल्यात त्यातून ठिणगी पडते. वरील ह्या उदाहरणावरून ह्या कागदाचे कपटे किंवा चिटकलेले आपणाला दिसले. या उदाहरणावरून तुम्हाला काय लक्षात येते की काय लक्षात येतं की आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये भरपूर भरून उरलेला हा विद्युत प्रभार असतो आणि ही विद्युत प्रभार ही एक लहानशी झलक आहे. अगदी आपल्या शरीरामध्ये सुद्धा विद्युत प्रभार साठवलेला असतो. प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांचा बनलेला असतो. आपण गहू दळून आणतो म्हणजे गव्हाचं पीठ करतो, मग या गव्हाच्या पीठामधनं आपणाला बघतो की त्याचे कण फळ्यावर लिहिणारे फळ सरांनी डस्टर पुसला आणि आपटला की त्या फळ्यांवर काय होतात, कण पडलेले आपणाला दिसतात. ते अतिशय सूक्ष्म असतात. म्हणजे प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांचा बनलेला असतो. या सूक्ष्म कणांना अणू असे म्हणतात आणि हा अणू हा यामध्ये आता या पट्टीला अणू हा प्रत्येक या ठिकाणी असतो आणि या प्रकार यामध्ये दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्या संख्येने असतात आणि त्यामुळं ही पट्टी नुसती धरली तर याच्यावर जे आहेत, तर हा पदार्थ सूक्ष्म कणांचा बनलेला आहे आणि याच्यावर दोन विद्युत प्रभार आहेत, एक धन आणि एक ऋण. तर हे धन आणि ऋण प्रभार याच्यामध्ये हे पट्टीमध्ये समान आहेत. हे कांगवा आहे, या कांगव्यामध्ये आहे तो धन प्रभार आणि ऋण प्रभार समान आहे आणि त्यामुळं ते विद्युत किंवा ही आपण रिपेल घेतली तर या रिपेलीवर सुद्धा विद्युत प्रभार आहे, परंतु हा आता सध्या दिसत नाही कारण याच्यामध्ये धन आणि ऋण हे दोन्ही प्रभार काय आहेत, समान आहेत. आणि त्यामुळं या वस्तूंना आता आपण जर कागदाचे कपटे घेतले आणि ते जर चिटकवायचे प्रयत्न केले तर ते चिटकत नाहीत कारण हे विद्युतदृष्ट्या उदासीन आहेत. का उदासीन आहेत, कारण यांच्यावर धन आणि ऋण प्रभार हे समान आहेत. म्हणजे धन तीन असले ऋण तीन, धन पाच ऋण पाच असे समान असल्यामुळं हे विद्युत प्रभार उदासीन आहे. परंतु आपण केसांवर घासल्यानंतर प्रत्येक पदार्थावर प्रभार असतात, केस मऊ असतात आणि त्यामुळे आपण पट्टी जेव्हा ही प्लॅस्टिकची घासतो तेव्हा केसावरचे ऋण प्रभार हे चल असतात, ते एका ह्याच्यावरून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्यामुळे काय होतं, या ठिकाणी हे काय चिटकलेले आपणाला दिसून येतो. म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर असणारा धन आणि ऋण प्रभार हा वस्तू जर त्या समान असले तर उदासीन आहे आणि धन प्रभार आणि ऋण प्रभार, धन हा स्थिर असतो अणूमध्ये आणि ऋण प्रभार हा चल असतो. धन प्रभार आणि ऋण प्रभार असतात याचा शोध बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आता या ठिकाणी
आपण एक प्रयोग केला की काचेची दांडी घेतली आणि या काचेची दांडी आपण काचेची दांडी घेतली आणि ही काचेची दांडी रेशमी वस्त्रावर घासली आणि ते आपण काय केले एखाद्या ह्याला बांधून ठेवली बांधून ठेवल्यानंतर दुसरी काचेची कांडी घेतली ती रेशमी वस्त्रावर घेतली आणि तर आपणाला असं दिसतं की त्या ठिकाणी ती कांडी त्याच्यापासून लांब जाते म्हणजे या ठिकाणी धन धन प्रभार असणाऱ्या वस्तू एकत्र आणल्या तर त्या या ठिकाणी ही धन प्रभारित वस्तू आहे ही धन प्रभारित वस्तू आहे तर हे एकत्र आणले तर हे एकमेकाकडनं लांब जातात याचा अर्थ यांच्यामध्ये प्रतिकर्षण होतं पण ही धन आहे आणि ही ऋण वस्तू आहे आणि हे प्रभारित आहे तर या दोन्ही एकत्र आणल्यावर त्यांच्यामध्ये आकर्षण होतं अशा रीतीने प्रतिकर्षण आणि आकर्षण या दोन्ही गोष्टी आपणाला कशावरून कळतात की धन प्रभार असला आणि धन प्रभारित वस्तू आणले दोन्ही समान प्रभारित असल्या तर त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण होतं पण एक धन आणि एक ऋण प्रभारित असेल तर त्यांच्यामध्ये आकर्षण होतं म्हणजे सजातीय ध्रुवांमध्ये सजातीय प्रभावांमध्ये किंवा सजातीय प्रभारांमध्ये प्रतिकर्षण होतं विजातीय प्रभारित गोष्टीमध्ये आकर्षण होतं आता या ठिकाणी धनप्रभार ऋण प्रभार उदासीन वस्तू या गोष्टीबद्दलची तुम्हाला माहिती कळलेलीच असेल आता विद्युत प्रभार कसा उगम पावतो तर आता सांगितलं की ही वस्तू आहे आणि या वस्तूमध्ये प्रत्येक पदार्थ सूक्ष्म कणांचा बनलेला असतो त्याच्यामध्ये अणू अणूंनी बनलेले असतात अणूवर धन आणि ऋण प्रभार हे समान असतात आणि धन आणि ऋण प्रभारामध्ये धन हे धन प्रभार असतात ते स्थिर असतात आणि ऋण प्रभार हा चल असतो आणि त्यामुळं ते वस्तू काय होतात त्या ठिकाणी प्रभार जात असतात ही पट्टी आता सध्या काय आहे उदासीन आहे कारण याच्यावर दोन्ही समान आहे पण हीच पट्टी आपण केस आहे या केसांवर सुद्धा धन आणि ऋण प्रभार हे समान आहेत परंतु पट्टी आपण जर घासली तर या घासलेल्या पट्टीने काय होतं आपल्याला या ठिकाणी असे घासली आणि घासल्यानंतर ह्या केसावरचे ऋण प्रभार या पट्टीवर येतात आणि त्यामुळे ही पट्टी काय होते प्रभारित आपणाला झालेली दिसून येते अशा रीतीने दोन घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूपैकी एक धन प्रभारित आणि दुसरी ऋण प्रभारित बनली आता तुम्ही साहित्य घ्या कागद घ्या पॉलिथिन म्हणजे प्लॅस्टिकचा कागद घ्या नायलॉनचं कापड घ्या सुती कापड घ्या रेशमी कापड घ्या आता हे लोकरीचं कापड हे रेशमी कापड प्लॅस्टिकचं कापड अशा रीतीने तुम्ही जर घेतलं तर फुगा घ्यायचा फुगा घासला आणि त्या फुग्यावर कागदाचे तुकडे आकर्षित होतील का तर कागदाचे तुकडे आकर्षित झाले कारण ती प्रभारित झाली रिफिल घेतली रिफिल आपण काय केले त्याला कागदाचे तुकडे कागद आता आपण ह्याच्यानंतर हा प्रयोग करताना हा काय घेतलं सुती कापड घेतलं किंवा लोकरीचं त्याला घासलं आणि ती घासल्यानंतर पहिल्यांदा रिफिलला कागद चिटकला का नाही चिटकला पण रिफिलला जेव्हा आपण घासलं तर याच्यावर लोकरीच्या कपड्यावर घासल्यावर रिफिलला ह्याला कागद चिटकला का तर तो चिटकतो अशा रीतीने तुम्ही प्रत्येक प्रयोग करून बघायचा आणि सुमारे 2500 वर्षे थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाने असे लक्षात आले आहे की पिवळ्या रंगाच्या राळेचा दांडा ऍबर लोकरी कपड्यावर घासला असता दांड्यामध्ये पिसे आकर्षित होतात आणि ऍबरला इलेक्ट्रॉन असे म्हणतात आणि म्हणून ऍबरच्या आकर्षणाच्या गुणधर्माला थॉमस ब्राऊनने 1646 साली इलेक्ट्रिक सिटी असे नाव दिले आता या ठिकाणी आपण काय केलं केसांवर ही प्लॅस्टिकची पट्टी मोजपट्टी घासलेली आणि घासल्यावर आपल्याला असं दिसून आलं की या घर्षणामुळे याच्यावर असणारा कागदाचा काय झाला तुकडा चिटकलेला दिसून येतो म्हणजे याच्यामध्ये घर्षणामुळे याच्यामध्ये विद्युत प्रभार निर्माण झाला मग घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात आणि याला स्थितिक विद्युत असे म्हणतात म्हणजे स्थितिक विद्युत हेच घर्षण विद्युत आहे स्थितिक विद्युत हे घर्षणामुळेच तयार झालेलं असतं पण ते वस्तूवर घर्षण विद्युत हे वस्तूवर थोडा वेळ पर्यंतच राहते आणि हे घर्षण विद्युत दमट ओलसर जर जागेत नेलं तर त्याच्यातला विद्युत प्रभार त्या हवेत निघून जात असतो म्हणून हिवाळ्यात जर तुम्हाला हा प्रयोग करायचा असेल तर तुम्हाला कोरड्या हवेत करावा लागतो मग तरच तो हा प्रयोग सक्सेस होत असतो आता एक बाटली घ्या बाटली
घ्या आणि या बाटलीमध्ये ट्रॉची नळी घेतली बाटली घेतली आणि ह्या बाटलीवर आपण ट्रॉची नळी ठेवली आणि या ट्रॉची ही दोन्ही ट्रॉच्या नळ्या ठेवल्यानंतर आपण या ठिकाणी पहिल्यांदा ही ट्रॉची नळी उदासीन आहे कारण त्याच्यावर धन आणि ऋण प्रभार समान आहेत या ठिकाणी ही दुसरी नेली तर या ठिकाणी काय होईल त्यांच्यामध्ये आकर्षण पण होणार नाही प्रतिकर्षण पण होणार नाही कारण हे दोन्ही उदासीन आहेत पण आपण जर हे काय केलं घासलं आणि घासल्यानंतर आपल्या ह्याच्यावरचे हे केलं तर या ठिकाणी दोन्हीवरचे काय होणार प्रतिकर्षण होत आहे कारण याच्यातले प्रभार याच्यावरचे कण याच्यावर गेल्यामुळे त्याच्यातले कांडीवरचे प्रभार वाढलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण झालेलं असल्यामुळे ही पट्टी काय होते पुढे पुढे आपणाला निघून गेलेली दिसते अशा रीतीने या ठिकाणी हा प्रयोग सुद्धा आपणाला करता येऊ शकतो अशा रीतीने प्रभार नसलेल्या स्ट्रॉजवळ प्रभारी स्ट्रॉ नेल्यास काय होतं तर त्या ठिकाणी आकर्षली जाते समान विद्युत प्रभार असणाऱ्या दोन स्ट्रॉ जवळ आणल्यावर काय होतं प्रभारी स्ट्रॉवर ज्याने घासले ते विद्युत प्रभारित कपड्याजवळ आणल्यावर काय होतं तर विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसलेली ही विद्युत प्रभारित वस्तू आहे आणि ही विद्युत प्रभार नसलेल्या वस्तूंना काय करते आकर्षित करून घेते समान विद्युत प्रभार असल्यामध्ये त्याच्यामध्ये प्रतिकर्षण होते आणि विद्युत प्रभारा विरुद्ध प्रभारामध्ये आकर्षण होते म्हणजे समान विद्युत प्रभारामध्ये काय होतं आकर्षण होतं समान विद्युत प्रभार ऋण आले तर त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण होतं पण धन आणि ऋण एकत्र आले तर त्याच्यामध्ये धन आणि ऋणामध्ये आकर्षण होतं म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसलेल्या वस्तूंना आकर्षित करतात समान विद्युत प्रभारामध्ये प्रतिकर्षण होतं विरुद्ध प्रभारामध्ये आकर्षण होतं आणि म्हणून विद्युत प्रभार ओळखण्यासाठी एखादी वस्तू विद्युत प्रभारित आहे का हे ओळखण्यासाठी तुम्हाला प्रतिकर्षण ही खरी कसोटी आहे आता या ठिकाणी आपण एक बाटली घेतली आणि त्या बाटलीमध्ये काय केलं आपण बाटली घेतली आणि त्याच्यामध्ये काय केलं मोहरीचे दाणे टाकले आणि मोहरीचे दाणे आपण असे हलवले तर हलवल्यानंतर आपल्याला असं दिसल की या मोहरीचे कण काही काचेला चिटकलेले आहेत तर काही काय दिसतात एकमेकापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात पण बाटलीला चिटकून बसतात असे का होतात कारण मोहरीचे कण जेव्हा हलवतो तेव्हा त्या प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये आणि मोहरीच्या कणामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार झाली आणि मग एकावर धन आणि एकावर ऋण प्रभार होतात मग धन धन एकत्र आले की ते एकमेकापासून लांब जातात पण धन ऋण एकत्र आल्यावर ती बाटलीला चिटकून राहिलेले असतात अशा रीतीने तुम्हाला लक्षात येईल आपण स्पर्शाद्वारे सुद्धा वस्तू प्रभारित करू शकतो एक प्लॅस्टिकचा कांगवा आहे आणि ह्या प्लॅस्टिकच्या कांगव्याला कागदाने घासा काय केलं प्लॅस्टिकचा कांगवा कागदाने हा कागद आहे या कागदाला घासा आणि या कांगव्याने दुसऱ्या कांगव्याला किंवा प्रभार नसलेल्या स्पर्श करा तर तो कांग आणि तो आता ही काय केलं आपण घासलेला आहे आणि ही याच्यावर नेलेला आहे तर काय होतं त्याच्यावर दोन्हीवर कागद चिटकलेले आपणाला दिसून येतात म्हणजे विद्युत प्रभारित कांगवा काय होतो त्याच्यावर तात्पुरता विद्युत प्रभार निर्माण करतो तसंच तुम्ही पाण्याची नळ असला तर त्या पाण्याच्या नळापाशी जर असा तुम्ही पाण्याचा नळ सोडलेला आहे आणि त्या सोडलेल्या पाण्याची नळाची धार तुम्हाला आहे आणि मग त्या ठिकाणी तुम्ही कांगवा नेला तर पाण्याची धार सरळ तुम्हाला दिसेल पण हा जर आपण रेशमी कपड्यावर किंवा कागदावर घासला आणि त्या ठिकाणी हा काय केला सुरुवातीला पाण्याची धार विद्युत प्रभार रहित आहे आणि ऋण प्रभारित कांगवा आपण हा कांगवा घासला आणि तो पाण्याच्या धारेपाशी नेला तर ऋण प्रभारित कांगवा जवळ येतात पाण्याच्या धारेतील कांगव्याच्या समोरच्या भागातील ऋण कण काय होतात दूर सारले जातात आणि ऋण प्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धन प्रभावित बनतो म्हणजे आणि त्यामुळं कांगवा ऋण आणि पाण्याची धार धन या विजातीय प्रभारातील आकर्षणामुळे पाण्याची धार कांगव्याकडे आकर्षली जाते पण कांगवा दूर नेतात पाण्याच्या धारेतील ऋणकण पुन्हा पूर्वस्थानी येतात धन व ऋणांची संख्या समान होते आणि पाण्याची धार प्रभार रहित होते व ती बरीच दूर असल्यामुळे आकर्षण होणे थांबते
तसं तुम्ही एक फुगा घेता आणि त्या फुग्याला फुगवलं आणि तो घासून आपण जर भिंतीला चिटकवला तर तो भिंतीला चिटकून राहतो. निर्माण अशा रीतीने प्रवर्तनाने निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असेपर्यंतच टिकतो. प्रभार नसलेल्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋण प्रभारांची संख्या सारखीच असते आणि जर प्रवर्तनाने म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडं हा जर प्रभार निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू असणारीच जवळ असली म्हणजे या ठिकाणी आपण हा कांगवा या ठिकाणी हा कांगवा ऋण दोन्हीवर धन ऋण उदासीन आहे आणि हा नेहला आणि ह्याला चिटकवला आणि हे दोन्ही कागदाच्या कपड्याजवळ नेले तर तुम्हाला असे दिसेल की हा कांगवा जोपर्यंत या पट्टीच्या जवळ आहे तोपर्यंत या पट्टीला कागदाचे तुकडे चिटकलेले दिसतात. अशा रीतीने तुम्हाला दिसून येईल. खराब झालेली ट्यूबलाईटची नळी अंधारात ठेवली आणि पातळ पॉलिथिन पिशवी तिला जलद गतीने घासली तर त्याच्यावर सुद्धा विद्युत प्रभार निर्माण होतो. स्टँड घेतलं आणि ऋण प्रभारित फुग्याजवळ प्रभार नसलेल्या अॅल्युमिनियमची गोळी आणल्यास काय होतं ते तुम्ही बघा. आता याच्यानंतर विद्युत प्रवाह आहे का नाही याच्यामध्ये प्रतिकर्षण ही खरी कसोटी आहे. तर याच्यासाठी आपल्याला सुवर्णपत्री विद्युत दर्श असते. तर या सुवर्णपत्री विद्युत दर्शामध्ये एक बाटली असते आणि या बाटलीमध्ये याचं तोंड हे बंद असतं आणि याच्यामध्ये एक दांडी असते आणि या दांडीच्या टोकाला दोन सोन्याची पाणी असतात आणि या सोन्याच्या पानांच्या इथं आपण जर एखादी वस्तू काय केली घर्षण केलं आणि घर्षण करून या ठिकाणी लावली तर या कांडीतून काय होतं या ठिकाणी विद्युत प्रभार ह्याच्यातून कांडीतून जातो आणि या ठिकाणी हे सुवर्णाची पत्र बाजूला झालेली तुम्हाला दिसतील. पण या ठिकाणची ही वस्तू काढली की हे दोन्ही काय होतात एकत्र येतात. का बरं असं होतं सुवर्णपत्री विद्युतदर्शीमध्ये कशामुळे असं घडलं तर यामध्ये आपण ही वस्तू या घर्षण करून या ठिकाणी या सुवर्णपत्री लावली तर या पट्टीवर असणारा प्रभार या पट्टीमध्ये उतरतो तेव्हा या सोन्याच्या पान सोन्याच्या पत्रांवर समान विद्युत प्रभार झाल्यामुळं त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण होतं. पण आपण ही पट्टी जर या ठिकाणाहून काढली तर या ठिकाणच्यावरचा प्रभार नाहीसा होतो आणि या ठिकाणचे दोन्ही पत्रे काय होतात एकत्र चिटकलेले दिसतात. अशा रीतीने पाणी प्रभाररहित होतात. मग आता या ठिकाणी सुवर्णपत्राच्या ऐवजी आपल्याला दुसरी पानं कुठ अजून तुम्ही पाहिलं असेल की आपण विद्युत प्रवाहासाठी कुठल्या कुठल्या तारा असतात आपल्या घरे तर तांब्याची तार असते अॅल्युमिनियमची तार असते अशा धातू हा सुवाहक आहे उष्णतेचा सुवाहक आहे उष्णता वाहून नेतो. आपण बघतो भांडं स्टीलचं भांडं पितळचं भांडं तांब्याचं भांडं जर्मलचं भांडं अॅल्युमिनियमचं भांडं काय होतं उष्णतेने तापतं म्हणजे हे उष्णतेचे सुवाहक आहे म्हणजे उष्णता ह्याच्यातून जाऊ शकते. म्हणजे या ठिकाणी सुवर्णपत्रासारख्या आता वायरी आपण सोन्याच्या का वापरू शकत नाही कारण सोन्याच्या जर या वस्तू वापरल्या तर त्या चोरीला जातील यांची वस्तूची किंमत खूप आहे आणि ते तयार करताना काय होईल आपल्याला खूप खर्च येईल म्हणून आपण तांबे अॅल्युमिनियमच्या तारा स्वस्त असल्यामुळे त्याचा वापर करतो त्यात चोरीला सुद्धा जाऊ शकत नाही. अशा रीतीने दुसऱ्या धातूंच्या सुद्धा आपल्याला वापरता येईल. आणि तुम्हाला ही सुवर्णपत्री याची आकृती कळली असेल की या ठिकाणी बाटली आहे त्या बाटलीमध्ये दांडी आहे त्या दांडीचं भुजबंद केलेलं आहे याच्या बाजूला दोन सुवर्ण पत्री आहेत आणि धातूची इथं प्रभारित वस्तू नेली की हे सुवर्णपत्री बाजूला होतात म्हणजे हे प्रतिकर्षित होतात. या ठिकाणी प्रभारित वस्तू काढली तर मात्र काय होतात पुन्हा त्यांच्यामध्ये आकर्षण होतं. आता एकदा असं काय झालं माहित आहे का 1972 साली बेंजामिन फ्रँकलिन आणि त्याचा मुलगा विल्यम हे दोघ जण पतंग उडवत होते. आता तुम्ही पतंग उडवता तसं त्यांचा पतंग मात्र कशाचा होता तर त्याच्यामध्ये लाकडाचा वापर केलेला होता पण ते लाकूड देवदार लाकडाचं होतं आणि हा पतंग रेशमी कापडापासून बनवलेला होता आणि त्याला धातूची तार वापरून तो तयार केलेला होता आणि धातूची तार अशी जोडली होती की तिचं एक टोक पतंगाच्या वरच्या बाजूला आणि दुसरं टोक पतंगाच्या दोऱ्याशी जोडलेलं होतं आणि मग यांनी पतंग उडवायला सुरुवात केली आणि त्यावेळेस आकाशात विजा चमकायला लागल्या तर यांच्या पतंग उंच गेलेला होता तेव्हा त्या विजा चमकत होत्या त्या विजातला प्रवाह काय झाला त्या तांब्याच्या तारेमध्ये आला तो तांब्याच्या तारेमधून खालच्या दोऱ्याच्या टोकातून तो जमिनीकडं गेला जमिनीपर्यंत पोहोचला आणि जमिनीला दोरीचा स्पर्श होता त्याची ठिणगी पडली म्हणजे आकाशात चमकणाऱ्या विजा
ह्या सुद्धा एक प्रकारे विद्युत प्रवाहाचं रूप आहे. मग अशा विजा पडतात आभाळामध्ये, तर आपण आकाशातील ढग, मेघगर्जना, विजा चमकणे या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. कधी कधी झाडांवर वीज पडते, घरांवर वीज पडते, मग याच्यामध्ये आपलं नुकसान होतं. काय बरं नुकसान होतं? तर ह्या विजा पडल्यामुळं मनुष्य हानी होते, जनावरं मरतात, घरे पडतात, बरोबर आहे, झाडे जळतात, अशा रीतीने अनेक नुकसान होतं. आणि मग अशा रीतीने हे नुकसान होऊ नये म्हणून काय करतात, तुम्हाला प्रथमोपचारमध्ये सांगितलंय, तुम्ही माळावर असला आणि विजा चमकत असल्या तर तुम्ही झाडाखाली जाचाल का? कारण झाडाकडे तर वीज आकर्षली जाते. म्हणजे मग तुम्ही काय सांगाल की आपण आपल्या गुडघ्यामध्ये आपलं डोकं मान खाली घालून बसल्यानंतर वीज प्रवाह आपल्याकडे येत नाही, आपल्या अंगावर वीज पडत नाही. मग आता घरांवर पत्रे असतात, वीज ही लोक धातूकडे आकर्षली जाते. मग आपल्या घराचं रक्षण करायचं असेल तर काय करायचं? तर आपल्या घराचं रक्षण करायचं असलं तर आपण, तुमची आजी आई काय करते घरामध्ये, घराच्या बाहेर अंगणामध्ये पार टाकते, किंवा तुमच्या घरात लाईट प्रवाह असतो, तो लाईट प्रवाहामध्ये सुद्धा काय केलेलं असतं, त्या ठिकाणी आर्थिंग म्हणून बाहेरच्या बाजूला मीठ आणि कोळसा आणि पाणी टाकून एक खड्डा तयार केलेला असतो. घरातली एक वायर काढून त्या खड्ड्यामध्ये जोडलेली असते, म्हणजे वीज प्रवाह आला तर तो त्या खड्ड्यात जाऊन जमिनीत जाऊन आपल्या घराचं संरक्षण व्हावं. तसंच उंच इमारती असतात आणि या उंच इमारतीचं तुम्हाला जर रक्षण करायचं असेल तर या ठिकाणी उंच इमारतीच्या किंवा मंदिराच्या शिखरापासून एक तांब्याची पट्टी काढून ती जमिनीमध्ये रोवलेली असते, त्याला तडित वाहक, तडित रक्षक असं म्हटलेलं असतं. या तडित रक्षकामुळे वीज जर पडली तर त्या देवळाचं, मंदिराचं, घराचं रक्षण होतं. ते पडणारी वीज त्या तांब्याच्या पट्टीमधून जमिनीमध्ये जाते आणि जमिनीमध्ये गेल्यामुळं इमारतीचं नुकसान काय होतं, नुकसान टळतं. उंच इमारतीवर असा तडी रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसराचं वीज पडण्यापासून रक्षण होतं. तडित आघातापासून बचाव कसा करावा याची माहिती आपत्ता व्यवस्थामध्ये तुम्हाला मिळतं. आणि या तडीत रक्षकाचा वरचा भाग टोकदार असतो, कारण टोकदार वस्तूमधून विद्युत प्रवाह लवकर जात असतो. आता या ठिकाणी तुम्हाला मागे सांगितलं की प्रत्येक ह्याच्यामध्ये दोन प्रवाह असतात, धन प्रवाह, ऋण प्रवाह. तर या ठिकाणी बघा, ह्या दोन वायरी तुम्ही अशा पाहिल्या असतील तर या वायरीमध्ये दोन प्रवाह असतात, एक आणि ह्या हे असतात, एक हिरव्या रंगाचे, एक निळ्या रंगाचे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक धन एक ऋण असते. म्हणजे प्रत्येक प्रवाहित वस्तूमध्ये दोन प्रवाह असतात, धन आणि बेंजामिन फ्रँकलिननी काढलेला आहे विजय. आणि अशा रीतीने आपणाला वीज म्हणजे धन प्रवाह, ऋण प्रवाह विजेमध्ये असतो आणि त्याच्यामुळे आपलं रक्षण करण्यासाठी तडित वा रक्षकाची रचना आपल्याला करावी लागते. मग अशा रीतीने आपण विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारत, झाड यांच्याकडे वीज आकर्षित होते आणि वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर, झाडाच्या शेंट्यावर प्रवर्तने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो. ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे परिवर्तित होतो, प्रवाहित होतो. याला वीज पडणे असे म्हणतात. आणि वीज पडून गेल्यावर काय नुकसान होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. इमारती पडतात, मनुष्य मरतात, मनुष्यहानी होते, वित्त हानी होते, झाडं जळतात, गुरे मरतात. आणि म्हणून वीज पडल्यावर होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण आपल्या घरातला तडित रक्षक वापरला पाहिजे. आता तुम्हाला हे माहित आहे का की विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता आणि प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि हा जमिनीमध्ये पावसाच्या पाण्याबरोबर तयार जमिनीत जातो आणि त्या वनस्पतींच्या वाढीसाठी फायद्याचा असतो. म्हणजे जमीन सुपीकता वाढ करण्याचं काम विजेमुळे होणाऱ्या उष्णतेमुळे होतं. विजेच्या उष्णतेतील विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझनमध्ये रुपांतर होते आणि हा ओझन वायू सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणापासून आपलं रक्षण करत असतो. म्हणजे विजेचे फायदे बघा, वीज जशी आपल्याला तोटा करते, नुकसान करते, तशी ती विजेचा फायदा आहे की विजा चमकल्यामुळं नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा रासायनिक संयोगून नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो आणि ते नायट्रोजन ऑक्साईड तयार झाल्यावर ते जमीन नत्र पुरवण्याचं म्हणजे सुपीक जमीन सुपीक करण्याचं प्रमाण करतं आणि पिकांच्या वाढीसाठी उपयोगी पडतं. तर विजेच्या ऊर्जेमुळं हवेतील ऑक्सिजनचं ओझन वायूमध्ये रुपांतर होतं. ओझन वायू हा सूर्यापासून निघणारे अतिनील किरणापासून बचाव करण्याचं काम करतो. म्हणजे विजा चमकल्यामुळे ऑक्सिजनचं ओझन वायूमध्ये रुपांतर होतो आणि हा ओझनचा थर आपल्या पृथ्वीभोवती निर्माण होतो. म्हणजे विजा ह्या फायदेशीर सुद्धा आहेत. अशा या पाठामध्ये तुम्हाला
विद्युत घर्षण विद्युतीला स्थितिक विद्युत म्हणतात. घर्षणामुळे निर्माण झालेल्या विद्युत प्रवाहाला स्थितिक विद्युत म्हणतात किंवा घर्षण विद्युत म्हणतात. त्याच्यामध्ये दोन प्रवाह प्रवाह असतात, धन प्रवाह विद्युत प्रवाह. धनधन प्रवाहामध्ये प्रतिक धनधन प्रभारामध्ये प्रतिकर्षण होतं, म्हणजे सजातीय विद्युत प्रवाहामध्ये प्रतिकर्षण होतं. पण धन आणि ऋण एकत्र आले तर त्याच्यामध्ये आकर्षण होतं. अशा रीतीने वीज या ठिकाणी पाठामध्ये तुम्हाला की सुवर्णपत्र विद्युतदर्शीची प्रतिकर्षण ही विद्युत प्रवाहाची खरी कसोटी आहे. वीज पडणे, त्याचे फायदे तोटे, विजेपासून बसवण्यात वाचण्यासाठी तडित रक्षकाची रचना का केलेली असते याबद्दलची माहिती कळली असेल तर तुम्ही हा पाठ पुन्हा पुन्हा ऐका, वाचा आणि याची प्रश्न उत्तरे लिहून काढा.